उद्यापासून बिना कानाचा आपण धरू तिचा कान कापून काढायचा आहे मित्रांनो. काही बोल नका बहिणीला, नीट होईल ती. आणि तुम्ही जे हळू बोलता तेवढं तिला ऐकायला येईल. चला आता नीट झोपून 3 महिने चान्स मारून घेतलाय तुम्ही चांगला. तर मित्रांनो काय विषय, तिला ॲडमिट सगळं झालं व्यवस्थित सांगा म्हणलं तुम्हाला. आता बघू काय होतंय काय नाही. द्या सध्या काय चालतंय हां. आमच्याकडे बघते तर ही लोक बघतात कसली सिस्टम बघतात. एखादं खवायला बिवायलं तर काय करायचं आपण काय तर बघू. आता तू मस्तपैकी मोबाईलमध्ये बघत बस, एकटीच गप्पा मार, व्हिडिओ काढ आणि रडू नका. महत्वाचं ती इंजेक्शन तिसरी तर सुई. आता इंजेक्शन दिलं ना खोटं बोलले. इंजेक्शन तिला काय म्हणले, टीटीच इंजेक्शन घेतलंय का? म्हणले हो म्हणले घेतलंय मी. एवढं इंजेक्शन आलं बेहतर. मी म्हणलं नाही घेतलं तिला. मग मग ती मी नाही घेतलं. मग रडायला लागले. उशीर होतोय डॉक्टर बघतात आमच्याकडे. हे ताईला सोडवायचं, डबा वगैरे बनवून घेऊन येईल लवकरच. चाट घेऊन येते तिला जेवण येईल. काहीच नाही भांडे आले. कोलगेट ब्रश करायला काय करायचं म्हणलं तर नाही. गुळणा बिळणा तोंड बिन धुलं तरी येते की डबा घेऊन दाजेन ना त्यांना. ते चालले तयला सोडवायला. येऊ का मग मी? बाय बाय. हाय बसते थोड्या वेळेस तर. हां हां चालते. बाय सगळ्यांना.